केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा संसर्ग झाला आहे. रुग्णालयातील अनेक वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य असून वार्ड क्रमांक 4 मध्ये तर चक्क पाण्याची पाईपलाईन लीक असल्याने वार्डात पाणी साचले आहे. तसेच अनेक वार्डात कचऱ्याचे ढिगारे असून दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हैराण आहेत. विविध आजाराने ग्रस्त रुग्ण तसेच अपघातातील जखमींना सर्वप्रथम उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते. मात्र या रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना घाणीचा सामना करावा लागत आहे. मात्र रुग्णालयात प्रशासनाने स्वच्छतेकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. औद्योगिकदृष्ट्या विस्तारत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. उद्योग असल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सोबतच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दळणवळण असल्याने अपघातही घडत असतात. विविध आजाराने ग्रस्त रुग्ण तसेच अपघातातील जखमींना सर्वप्रथम उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते. मात्र या रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना घाणीचा सामना करावा लागत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे. घाण आहे तर कचरा, बाथरूममध्ये घाण आहे, बाथरूममध्ये सुद्धा जाता येत नाही. नाव कचरा बेडजवळ बेडजवळ आहे, लेक राहिले त्रास व्हायला, मच्छर डसल घाणामुळं, अड्या पडल्या तिकडे जेवण टाकते तर ना बाथरूममध्ये झालेच जागा नाही आहे. लहान लेकराची माया कशी राहिले तर घाणामुळे खूप त्रास आहे. मी ते पेशंट आहे डिलिव्हरीचं. आज मला 12 दिवस झाले आहे. अशी घाण साचलेली आहे या दवाखान्यामध्ये की जसं जाऊशा वाटत नाही अशी वाटते. अशी म्हणजे पूर्ण अन्नाचा असा वास येतो आणि 2 जरी दिवस हे घाण हटवली नाही तर असं जंतू पळू शकतो. आम्हाला त्रास होतो. लहान लेकरंसुद्धा आहे आमच्या जवळ, त्यांनासुद्धा त्रास होते. याच्यामुळे आम्हाला अजून बीमार पडण्याची शक्यता आहे.